लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत। कन्सर्न 2019 पासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रामाणिकपणे आणि कष्टाने या ठिकाणी बांधणी केली आणि नाविलाज असतो मला पक्ष सोडून आजला शिवसेनेमध्ये जावं लागत आहे। वास्तविक पाहता शिवसेनेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एक तळागाळातून आलेला कार्यकर्ता आज राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे। कार्यकर्त्याच्या पाठीमागे ताकदीने आणि हिमतीने उभे राहणारे नेतृत्व म्हणून आज संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं। गेल्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊन एक समाजातील तळागाळाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याचा मी निर्णय कालला घोषित केलेला आहे। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। माझ्या समवेत जे राष्ट्रवादीमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून काम करत होते त्या तालुकाध्यक्षापैकी 7 तालुकाध्यक्ष आज माझ्या समवेत आहे। जिल्हा कमिटीतील माझे 15 सदस्य माझ्या समवेत आहेत। आमचे शेलचे 4 शेल प्रमुख त्यांचे सर्व पदाधिकारी आणि किमान 15 ते 20 वार्ड अध्यक्ष सुद्धा माझ्या समवेत कालला त्यांनी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार शिवसेनेचे विचार आणि शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि त्या पद्धतीचं आश्वासन आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिलेले आहे। त्या प्रसंगी आमचे स्थानिक नेते शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजयजी नाटा साहेब विजयजी चौगुले साहेब नगरसेवक शिवरामजी पाटील साहेब नगरसेवक सुरेशजी कुलकर्णी साहेब आमचे रामचंद्र पाटील साहेब हेही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आज आम्ही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये जात असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे माझे कालही दैवत होते आजही आहे आणि उद्याही ते राहतील। त्यांचा आदर्श घेऊन यापुढेही तळागाळात जनतेची सेवा करण्याचा माझा सदोदित प्रयत्न राहील। अर्थात वरिष्ठांबद्दल माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची तीळमात्र शंका नव्हती परंतु स्थानिक पातळीवरती गटातटाचं राजकारण चालू झालं काम करण्याचं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी संधी मिळत नव्हती। आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी निरीक्षक असेल प्रभारी असतील किंवा समन्वयक असतील हे वेगवेगळ्या पद्धतीने घोषणा करत होते आणि त्या घोषणांच्यामुळे नाविलाजतो ह्या त्रासाला कंटाळून मी आणि माझी मुलगी आणि माझ्या समवेत आमच्या राष्ट्रवादीचे किमान 50%पेक्षा जास्त कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं मी जाहीर करीत आहे। वास्तविक पाहता राष्ट्रवादीतून आम्ही जाताना दुःख झालं परंतु शिवसेनेमध्ये गेल्यानंतर शिंदे साहेबांचा एक धडाडीचा नेता एक बळीराजा आम्हाला मिळाला याचा आनंदही आम्हाला आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये शिवसेना कशा पद्धतीने जोपासली जाईल कशी मोठी केली जाईल नवी मुंबईमध्ये सुद्धा मित्रपक्षाला सोबत घेऊन आदरणीय शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीचे आदेशाची पालन करून या ठिकाणी शिवसेना बळकट आणि मजबूत करण्याचा आमचा सदोदित प्रयत्न राहील।
या ठिकाणी मी आपणाला आपल्या माध्यमातून सर्व जनतेला एक नम्र आव्हान करील, विनंती करील का मला नाविलाजास्तव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये जावा लागत आहे। आजपर्यंत जे आपण माझ्यावरती विश्वास ठेवून मला आजपर्यंत आपण प्रेम दिलं असं इथून पुढेही आपलं प्रेम लाभो, आपला आशीर्वाद माझ्या आमच्या पाठीशी राहो अशा प्रकारची मी विनंती माझ्या प्रभागातील नवी मुंबईतील सर्व जनतेला मी करीन। आणि या नवी मुंबईतील जनतेची सेवा करण्याची संधी आपण पुन्हा पुन्हा मला देताल आणि आपला सेवक म्हणून सदोदित मी या ठिकाणी कार्यरत राहील। माझ्या मागे आता आदरणीय विजयजी नाटा साहेब आहे, विजयजी चौगुले साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आहेत, असे तळागाळातून आणि गोरगरिबीतून आलेले नेते आज माझ्या समवेत असल्यामुळे मला एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे का मी खऱ्या अर्थाने जनतेची प्रामाणिक सेवा करील। आजपर्यंत फक्त आश्वासन देण्याचा आमच्याकडून प्रयत्न झाला, नव्हे तर गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकही काम या ठिकाणी झालं नाही ही अतिशय खेदजनक बातमी आहे। आणि नवी मुंबईतील हा रिपोर्ट संपूर्ण अहवाल मी आमच्या वरिष्ठांना दिला होता, परंतु वरिष्ठांनी सुद्धा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही ही खंत मनामध्ये आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर नवी मुंबईमध्ये 2 प्रभारी आहेत, 2 निरीक्षक आहेत, 1 समन्वयक आहे आणि विशेष करून इतर पक्षातून आलेले मोठमोठे नेते आहेत। आणि अशा लोकांच्या समवेत काम करताना मला तारेवरची कसरत करावी लागत होती आणि ती तारेवरची कसरत माझी होऊ नये म्हणून मी स्वखुशीने शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।